नमस्कार बंधु भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर, प्रसाद चेंबर्स, दुसरा मजला, कर्वे रोड, पुणे 4 इथे प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, आजच्या या तरुणांमध्ये त्याची रिक्वायरमेंट आहे की त्यांचं हे जे पसरट नाक आहे ते बारीक करून पाहिजे, शेंडा शार्प करून पाहिजे, तसेच नाकाच्या ब्रिजवर जो हम्प आहे तो कमी करून पाहिजे. आता मी ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, पेशंटला लोकल ॲनेस्थेशिया दिलेला आहे, त्या आधी आपण मार्किंग केलेली आहे. मार्किंग अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऑपरेशनच्या आपल्याला माहीत राहते की कुठे काय करायचं आहे. सर्व बाजूनी पहा, आपल्याला फरक दिसतोय. नाकाच्या वर हम्प आहे, नाक पसरट आहे, नाकाच्या पाळे सुद्धा खूप पसरट आहेत. त्या आपल्याला साधारणपणे 4 मिलीमीटर दोन्ही बाजूला इच कमी करायचे आहेत. हे संबंध ऑपरेशन एक्सटर्नल रायनोप्लास्टी या मेथडनी केल्या गेले. त्याच्या आधी आपण लोकल ॲनेस्थेटिक इंजेक्ट करत आहोत. पेशंटला अजिबात वेदना होत नाहीत किंवा त्रास होत नाही. अत्यंत बारीक सुई असलेले इंजेक्शन असते, ते बिलकुल जाणवत नाही. नाकाची पाळी बारीक करण्याकरता, त्याचा पसरट भाग काढून टाकण्याकरता 5 मिलीमीटर रुंदीची पट्टी आपण त्याच्या बेसमध्ये काढून टाकत आहे. अतिसूक्ष्म इन्सिजन प्रेसिजन मध्ये घेऊन आपण हे काढत आहोत. थोडासा रक्तस्राव होतो पण तो पूर्णपणे थांबतो. रुंद नाकाची पाळी बारीक करणे ह्याला हाच एक मार्ग आहे. दुसरं कुठलंही गोळ्या इंजेक्शन ह्यानी कमी होत नाही आणि हे परिणाम कायमस्वरूपी असतात. आणि अतिसूक्ष्म टाके घेतलेले असतात जे नंतर दिसत नाहीत. आणि ही वेज काढल्यानंतर पाळी कायमची बारीक होते व चेहऱ्यात खूप सुधारणा होते. तसेच हसताना जे नाक पसरते ते प्रमाण सुद्धा खूप कमी होते. ही काढलेली त्वचेची चकती पहा, 5 मिलीमीटर जाड आहे. बारीक 6-0 टाके वापरत आहोत आपण, ज्याचे व्रण अत्यंत सूक्ष्म असतात. ते थोडेसे जे रक्त येत आहे ते आपोआप पूर्ण टाके घेतल्यानंतर बंद होत. सक्ती काढल्यानंतर इमिजिएटली फरक दिसत असेल की नाकाचा नागपुडीचा जो गोलाकार घुमटासारखा भाग होता तो खूप कमी झालेला आहे आणि हे परत वाढत नाही. आणि म्हणूनच आपण कॉस्मॅटिक सर्जरी वयाच्या 18व्या वर्षानंतर करतो, कारण चेहऱ्याची वाढ जवळजवळ पूर्ण झालेली असते. आणि हे जे टाके घेतल्या जात आहेत ते आपोआप विरघळणारे असतात. पुढील 15 दिवसामध्ये आपोआप पूर्णपणे पडून जात. आणि काही जर टाके राहिले तर ते अत्यंत सुलभरित्या आपण काढून टाकतो. ही जागा अशी आहे की ती विशेष हालत नाही, त्याच्यामुळे काही स्पेशल काळजी घेण्याचं काही कारण नसतं. व त्याला धक्का पोचणे वगैरे ही शक्यता फार कमी असते. जखम फार व्यवस्थित भरून येते, त्याच्यावर कुठेही टेन्शन नसतं.
त्याच्यामुळे ती सर्वसाधारण पसरत पण नाही. नाक किती बारीक करावे ह्याच्याकरता काही गोष्टी सतत आपल्याला विचार करावा लागतो. एक तर की इतके बारीक होऊ नये की त्याच्यामुळे श्वासोश्वासाला पेशंटला त्रास व्हावा. फार जर बारीक झालं तर वारंवार सर्दी होणे वगैरे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. तसेच नाकातून आतमध्ये जाणारी हवा, ह्याला जर रेझिस्टन्स यायला लागला तर आवाजात सुद्धा बदल पडतो. त्यामुळे इतकेच कमी करायचे की ज्याच्यामुळे त्रास होणार नाही पण ते दिसायला चांगले दिसेल. जखम आता पूर्णपणे जुळलेली आहे, एकावर एक आहे, त्याच्या कडा अप्रॉक्सिमेट झालेल्या आहेत आणि ते नाकाच्या फोल्ड मध्ये जातं, घडी मध्ये जातं, त्याच्यामुळे बाहेरून शक्यतो ते दिसत नाहीत. नाक बारीक करण्याची ही एक पद्धत झाली. तुम्ही जर डावी बाजू आणि उजवी बाजू पाहिली तर तुम्हाला डावी बाजू आता कमी दिसेल, उजवी बाजू कमी दिसेल. आता आपण नाकाचा वरचा भाग जो हाडाचा तयार झालेला असतो, नेझल बोन्स असतात, लॅटरल बॉल्स असतात, तर त्या आपण बाहेरून बारीक पंक्चर करून उस्टिटोम वापरून त्या कट करत आहोत. कारण नाकाचा जो पसरटपणा आहे त्याच्यात दोन भाग असतात, की वरचा हाडाचा भाग सुद्धा पसरट आहे व खालच्या नाकाची पाळी पण पसरट आहे. नाकाची पाळी आपण आता बारीक केलेली आहे आणि आता वरचा भाग आपण कमी करत आहोत. याला स्टेप बाय स्टेप बारीक पंक्चर करत जातो वरून खालपर्यंत आणि मग ऍटोमॅटिकली ते हाड क्रॅक होतं व आपण त्याला आतमध्ये दाबून त्याची रुंदी जी आहे ती कमी करतो. याचा पेशंटला अजिबात त्रास होत नाही व हे जे पंक्चर आहे ते पण पूर्णपणे भरून जातं. ते फक्त 1.5 मिलीमीटरचे पंक्चर असते, कालांतराने अजिबात दिसत नाही. परंतु बाहेरून ओस्टिओटॉमी करण्यात फायदा असा असतो की व्यवस्थित कट होतो, पूर्णपणे कट होतो, सर्व बाजूनी आपण ते करू शकतो याच पंक्चर मधून. कधी कधी ऍडिशनल एखादे पंक्चर करावे लागते पण सर्वसाधारण एक पंक्चर नाकाच्या ब्रिजच्या लेवलला सेंटरमध्ये केलेले बस होते. नाकाचे हाड व गालाचे हाड जिथे जंक्शन आहे त्याच्या थोडेसे वर आपण हा बोनी कट करत आहोत. ह्याच्यात लॅटरल ओस्टिओटॉमीज म्हणतात, मीडियल ओस्टिओटॉमीज म्हणतात. तर हे आपण सध्या जे करत आहोत ते लॅटरल म्हणजे नाकाच्या बाहेरच्या बाजूचे जे बोन कट करत आहोत त्याला लॅटरल ओस्टिओटॉमी म्हणतात. दोन्ही बाजू ओस्टिओटॉमी केल्यानंतर बाकी सर्व शिवल्यानंतर आपण ड्रेसिंग करतो व प्लास्टर लावतो. ते आज आपण 7व्या दिवशी काढत आहोत. फार क्लिनिंग करावे लागत नाही, थोडेसे क्लिनिंग बास होते आणि हे टाके आपोआप घडणारे आहेत. पहा फार सूज नाहीये पण जी काही आहे ती पण पुढील 2 आठवड्यात पूर्णपणे निघून जाते. सर्वसाधारणपणे 7 दिवसानंतर प्लास्टर काढल्यानंतर परत क्लिनिकला भेट देण्याची गरज पडत नाही. पण 1-3-4 आठवड्यांनी जर आलात तर एखादा टाका राहिला असेल किंवा काढावासा वाटतो तो आपण काढून टाकतो.
ऑपरेशन नंतरचा पहा फरक, नाकाच्या पाळी बारीक झालेल्या आहेत, हंप गेलेला आहे, शेंडा वर आलेला आहे. पेशंट 1 वर्षानंतर आलेला आहे तर त्याचे रिझल्ट्स पहा. साईडनी पहा, समोरून पहा. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा फोटोज आधीचे व नंतरचे पाहायचे असले किंवा माझ्याबद्दलचे रिव्ह्यूज पाहायचे असले तर अवश्य भेट द्या www.cosmeticsurgerypune.com. हे माझे संकेतस्थळ आहे. तेथे विविध प्रकारची माहिती, फोटोज, रिव्ह्यूज, व्हिडिओज सर्व काही उपलब्ध आहे. 9373504565 या फोनवर केव्हाही संपर्क करा व माहिती मिळवा. उत्तम मार्ग म्हणजे क्लिनिकला भेट देणे तपासण्याकरता. तपासणी फी सध्या मोफत आहे. धन्यवाद.